हरिण हा प्राणी जंगलात आढळतो. हा प्राणी चपळ परंतु स्वभावाने भित्र असतो. दिसायला छान असून लहान मुलांना फार आवडतो. हरिणाला सारंग मृग असेही म्हणतात. पुराणात हरिणाच्या अनेक कथा आहेत. भारतात हरिणांच्या एकूण 4 जाती आहेत, त्या म्हणजे नीलगाय, सांबर, चितळ आणि काळवीट होय. हरिणे जंगलात तसेच गवताळ प्रदेशातही आढळतात. सर्वसाधारणपणे मादी हरिणाला शिंगे नसतात. सांबर नावाचे हरिण आकार व उंचीने मोठे असते. त्याची पाठ तांबूस तपकिरी रंगाची असते. पोटाचा भाग पांढरा असतो. सांबराचे शिंगे औषधी म्हणून वापरतात. चितळ जातीचे हरिण अतिमृदू स्वभावाचे, दिसायला मनमोहक व सुंदर असते. रंग तांबूस तपकिरी असतो. या जातीच्या नर हरिणाला शिंगे असतात, मादीला नसतात. शिंगांना 1 ते 2 फुटांचे फाटे फुटलेले असतात. ही हरिणे महाराष्ट्र कर्नाटकात पाहायला मिळतात. काळवीट ही हरिणाची आणखी एक जात. याचा रंग काळसर तांबूस असतो. हे फार वेगाने धावू शकते. नर काळवीटाची शिंगे पिळे पिळे असल्यासारखी असतात. काळवीट कळपाने राहतात. काळवीटाची मादी एका वेळी 1 ते 2 पिल्लांनाच जन्म देते. त्यांच्या संरक्षणासाठी ती त्यांना गवतात लपवते. नीलगाय ही हरिणांची एक जात. या जातीचे हरिण धड गायीसारखे किंवा धड घोड्यासारखेही दिसत नाही. रंग निरसळ असल्यामुळे त्याला नीलगाय असे म्हणतात. उंची 4 ते 4.5 फूट असते. हरिणाला झाडपाला तसेच गवत सुद्धा आवडते. हरिणाचे पिल्ले जन्माला आल्यानंतर काही वेळात चालायला सुरुवात करतात. तसेच ते 1 वर्षाचे झाले की त्याच्या आईला सोडून देतात. कस्तुरी मृग हा हरिणांचा अजून एक दुर्मिळ प्रकार. या प्रकारचे हरिण हिमालयाच्या उंच प्रदेशात पाहायला मिळते. त्याच्या अंगावर राट व लांब केस असतात. या हरिणाला सुळे असतात. त्या सुळ्यांचा उपयोग ते स्वतःच्या रक्षणासाठी करते. कस्तुरी मृग या जातीच्या नर हरिणांच्या पोटात कस्तुरीच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींना सुवास येतो. या ग्रंथींपासून एक प्रकारचा स्राव येतो. त्याचा ताजा असताना फार घाणेरडा व तीव्र वास येतो. परंतु तो स्राव सुकल्यावर मात्र त्याचा वास मंद व मनाला सुखद आल्हाददायक वाटतो. हीच कस्तुरी होय. साधारणपणे एका नर जातीच्या मृगाकडून 28 ग्रॅम कस्तुरी मिळते. या कस्तुरी पासून अत्तरे, सुगंधी तेल, अगरबत्त्या, सुगंधी उटणे, साबण अशा अनेक वस्तू बनवतात. म्हणून कस्तुरी फार मौल्यवान समजली जाते. त्यासाठी पुष्कळ लोक कस्तुरी मृगाची हत्या करतात. त्यामुळे ही हरिणांची जात दुर्मिळ होत चालली आहे. दरवर्षी विणीच्या हंगामानंतर नर जातीच्या हरिणांची शिंगे गळून पडतात. पुन्हा विणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी नरांना शिंगे येतात. प्रथम ती नरम असतात. त्यांची लव गळून गेल्यावर ती शिंगे कडक बनतात. हरिणांच्या सर्व जातींमध्ये फक्त नर जातीलाच शिंगे असतात.